मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दीड वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवले अगदी टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे तर या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायली तर अभिनेता अमित भानुशाली यांनी अर्जुन हे पात्र साकारलं आहे या दोन्ही पात्रांखेरीज सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले तर वर्षभर टेलिव्हिजनवर अतिराज्य गाजवल्याने यंदाच्या बहुतांश पुरस्कार सोहळ्यात ठरलं तर मग मालिकेचा धबधबा दब पाहायला मिळाला तर यातच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातसुद्धा ठरलं तर मग ही मालिका या वर्षीची महामालिका ठरली होती तर सायली आणि अर्जुन ही जोडीसुद्धा सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून पुरस्कृत करण्यात आली होती तर या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली हा मुळचा गुजराती आहे त्याने यापूर्वी देखील अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलस्त केलं आहे तर अमितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे या पोस्टमुळे अमितचे चाहते त्याचं अभिनंदन आणि कौतुक करताना दिसत आहेत तर या पोस्टमधील फोटोमध्ये टी व्हीवर ठरलं तर मग ही मालिका सुरू आहे तर वरच्या बाजूला अमितने यंदाच्या वर्षी जिंकलेले सगळेच पुरस्कार रांगेत ठेवले आहेत या फोटोमध्ये एकूण सहा ट्रॉफीचं नजरेत पडतात त्यामुळे नेटकऱ्यांनी या अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे हा फोटो शेअर करत तो लिहितो मी शेअर केलेल्या फोटोसाठी बेस्ट कॅप्शन काय असेल धन्यवाद स्टार प्रह मला अर्जुन सुभेदार साकारण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार असं कॅप्शन देत अमितने पुरस्कार सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेटकऱ्यांकडून या फोटोसाठी कॅप्शन मागितलं आहे या फोटोवरनं आणि एकंदरीत त्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत तर अर्जुन सुभेदाराच्या भूमिकेला तू खऱ्या अर्थाने न्याय दिला आहेस आम्हाला हे पात्र खूप आवडतं तू स्टारच आहेस अर्जुन सर तुमच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे हे पुरस्कार आहेत अशा पोच पावत्या अमितला त्याच्या पोस्टवर चाहते देताना दिसतं तर हा फोटो पाहून तुम्हाला अमितबद्दल काय सांगायचं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका